नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भरत सोनवणे. आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत हा जो काही पेपर दिलेला आहे पहा आपल्यासाठी, स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट हा जो काही पेपर असणार आहे हा मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी व त्याच पद्धतीने हा सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठीचा पेपर आहे. तर हा जो पेपर आहे 2018-19 या इसवी सनाचा पेपर आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2018-19 स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, यालाच आपण शालेय क्षमता चाचणी म्हणजेच इन शॉर्ट आपण याला सॅट या नावाने ओळखतो हा पेपर. तर सॅट या पेपर हा जो काही पेपर झालेला आहे हा पेपर 4 नोव्हेंबर 2018 रोजी झालेला पेपर आहे. तर आजच्या भागामध्ये आज जो काही आपण पेपर पाहणार आहोत तो सामाजिक शास्त्रे म्हणजेच प्रश्न क्रमांक 41-80 आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हा पेपर पाहिल्यानंतर आपणाला 2019 व हा 2018 या इसवी सनाचा पेपर पाहिल्यानंतर आपणाला त्या पेपरची तुलना करता येणार आहे पहा. म्हणजे की आपणाला या ठिकाणी समजणार आहे की कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात व त्याचा अभ्यास करणे आपणाला अतिशय सोपं जाणार आहे. व त्याच पद्धतीने आपण इसवी सन 2017-18 सुद्धा पेपर पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हा 2017-18, 18-19 व 19-20 या घटकाचे म्हणजे या सामाजिक शास्त्रे या घटकावरील प्रश्न पाहिल्यानंतर कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात याचा अभ्यास होणार आहे. व त्याच पद्धतीने मीही वारंवार आपणाला सांगत आहे की नेमकं कशा प्रकारचे प्रश्न आपणाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीनं अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 41. यामध्ये पहा काय विचारलेलं आहे. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणास म्हणतात? यामध्ये पर्याय दिलेले आहेत पहा, व्हॉल्टेअर, पर्याय क्रमांक 2 मायकल फुको, पर्याय क्रमांक 3 कार्ल मार्क्स, यानंतर पहा पर्याय क्रमांक 4 रेने देकार्त. तर यामध्ये जे काही व्हॉल्टेअर हा जो इतिहास लेखनाचा जनक म्हणून यास ओळखले जाते, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणून ओळखले जाते, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 42, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. तर अशा प्रकारचाही प्रश्न म्हणजे चुकीची जोडी ओळखा हा प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. यामध्ये पहा पर्याय क्रमांक 1 हु वेअर द शुद्राज, वंचिताचा इतिहास, म्हणजेच या ठिकाणी काय केलेलं आहे, एक पुस्तक व त्या पुस्तकामध्ये नेमकं कशाविषयीचे लेखन केलेलं आहे हे याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. पर्याय क्रमांक 2 स्त्री पुरुष तुलना, याच्यामध्ये स्त्रीवादी लेखन. पर्याय क्रमांक 3 केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया, वसाहतवादी इतिहास. व पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे पहा, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, मार्क्सवादी इतिहास, मार्क्सवादी इतिहास. तर यामध्ये जर आपण पाहिलं पहा, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, याच्यामध्ये हा जो काही आहे मार्क्सवादी इतिहास ही माहिती त्याच्यामध्ये नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 ही जी काही जोडी आहे ही जोडी चुकीची आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 43, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय म्हणजेच नॅशनल फिल्म अर्काईव या संस्थेची मुख्य कचेरी डॅश ह्या शहरात आहे. राष्ट्रीय फिल्म संग्रहालय
या संस्थेची मुख्य कचेरी डॅश या शहरात आहे। तर पर्याय क्रमांक एक दिलेला आहे मुंबई, पर्याय क्रमांक दोन पुणे, त्यानंतर पर्याय क्रमांक तीन कोलकाता व पर्याय क्रमांक चार दिल्ली। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर तुम्ही प्रश्न पाहिलेला असेल, हा प्रश्न इसवी सन 2019-20 च्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे। व तुम्ही जर अगोदरचा इसवी सन 2019-20 सामाजिक शास्त्रे याच्यावरचा जर माझा व्हिडिओ पाहिलेला असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर निश्चितपणे समजलेलं असणार आहे। अगदी बरोबर आहे, पहा तुम्ही जे काही गेस केलेलं आहे। तर राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी ही पुणे या ठिकाणी आहे। कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 44, तर आपण आणखीन एक गोष्ट सांगितलेली होती, पहा की कोणत्याही प्रकारचं एखादं चित्र आपणाला दिलं जातं व हे चित्र नेमकं कोठील आहे, कशाचं आहे, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा विचारला जातो। तर पहा याही ठिकाणी प्रश्न क्रमांक 44 मध्ये आपल्याला पाहायचं आहे, सोबतच्या चित्रातील मंदिर स्थापत्याचे शिखर कोणत्या शैलीचे आहे? म्हणजे हे जे काही मंदिर बांधले गेलेलं आहे, हे मंदिर स्थापत्याचे शिखर कोणत्या शैलीचं आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे। पहा तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक एक द्रविड, पर्याय क्रमांक दोन वेसर, पर्याय क्रमांक तीन नागर व पर्याय क्रमांक चार भूमिज। तर अशा प्रकारचे जे काही मंदिराचं जे काही शिखर आहे हे कोणत्या शैलीचं आहे? तर हे नागर या शैलीचं हे मंदिर आहे, पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर असणार आहे। यानंतर पहा प्रश्न क्रमांक 45, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? पहा भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर विद्यार्थी मित्रांनो, हाही जो काही प्रश्न आहे, हाही प्रश्न इसवी सन 2019-20 च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। यामध्ये पर्याय पाहूया आपण, पर्याय क्रमांक एक ॲलन ह्यूम, पर्याय क्रमांक दोन सर जॉन मार्शल, पर्याय क्रमांक तीन जेम्स ऑगस्ट हिकी, पर्याय क्रमांक चार मायकेल फुको। तर याच्यामध्ये जे काही उत्तर असणार आहे, पहा भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र हे जेम्स ऑगस्टस हिकी याने सुरू केले। तर विद्यार्थ्यांना एक गोष्ट यावी या पेपरविषयी सांगावीशी वाटते की 2020-21 हा जो काही पेपर असणार आहे, हा पेपर या कोरोनाच्या संकटामुळे पेपर थोडाफार प्रमाणामध्ये जे काही ऑनलाईन एज्युकेशन चालू आहे त्यामुळे पेपर अतिशय सोपा निघण्याचे 99% चान्सेस आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला जो काही अभ्यास आहे तो अभ्यास कॉन्स्टंट ठेवायचा आहे, व्यवस्थित पद्धतीनं अभ्यास करायचा आहे। पहा यानंतर प्रश्न क्रमांक 46, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार डॅश यांना मानतात, आद्य कीर्तनकार, यामध्ये पर्याय क्रमांक एक या ठिकाणी दिलेला आहे, पहा संत ज्ञानेश्वर, पर्याय क्रमांक दोन संत तुकाराम, पर्याय क्रमांक तीन संत नामदेव, पर्याय क्रमांक चार संत एकनाथ। तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक तीन संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार असे मानतात। यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 47, पूर्वी महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? पूर्वी महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? पर्याय क्रमांक एक ठकी, पर्याय क्रमांक दोन काली चंडिका, पर्याय क्रमांक तीन गंगावती, पर्याय क्रमांक चार चंपावती। तर याचं जे काही उत्तर असणार आहे, पहा तर हे उत्तर पर्याय क्रमांक एक ठकी। तर महाराष्ट्रामध्ये जी काही पूर्वी लाकडाची बाहुली तयार केली जायची त्याला ठकी असं म्हटलं जात असे। यानंतर प्रश्न क्रमांक 48, महाबळेश्वर जवळील
भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की आमची ज्यावेळेस शाळेची सहल निघायची त्यावेळेस आपण आवर्जून शाळेच्या सहलीला जायचं. पहा, तर आपण ज्याही कोणत्या सहलीला जातो त्या ठिकाणी आपणाला वेगवेगळी माहिती भेटते. पहा, असं अभ्यास म्हणून आपण नाही तर एक मनोरंजन यासाठी जर आपण गेलो तर त्या ठिकाणची माहिती तर आपणाला मिळतेच मिळते, परंतु त्यासोबतही आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते. तर आम्हीही या ठिकाणी गेलो होतो. पहा, हे जे काही भिलार हे गाव आहे अत्यंत चांगलं असं गाव आहे. तर आपणही जर गेलेला असाल तर आपलं अभिनंदन, जर गेलेले नसाल तर ज्यावेळेस हे कोरोनाचं संकट संपेल त्यावेळेस आपण या गावाला भेट द्यावयाची आहे. तर याचे पर्याय दिलेले आहेत. पहा, पर्याय क्रमांक 1 वनस्पती, पर्याय क्रमांक 2 पुस्तके, पर्याय क्रमांक 3 किल्ले, तर पर्याय क्रमांक 4 आंबे. तर या प्रश्नाचं जे काही उत्तर असणार आहे ते म्हणजे पुस्तके. तर भिलार हे जे काही गाव आहे हे गाव पुस्तकाचं गाव म्हणून सुद्धा ओळखलं जातं. महाबळेश्वर पासून हे कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती भिलार नावाचं गाव आहे. आणि या ठिकाणी स्वतः तेथील लोकांनी आपल्यासाठी म्हणजे घरामध्ये एक संग्रहालय चालू केलेलं आहे, हे ग्रंथालय सुरू केलेलं आहे, तेही विनामूल्य असं हे ग्रंथालय सुरू केलेलं आहे. जर आपण एखाद्या घरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आपणाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पुस्तके पाहावयास भेटतील. एका घरामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी बालकांसाठीचे पुस्तके, काही ठिकाणी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत अशांची वेगळी पुस्तके, काही ठिकाणी फक्त आणि फक्त कादंबऱ्या असतील, म्हणजे अशा प्रकारचे पुस्तके प्रत्येक एका घरामध्ये आहेत. तर आपण जर त्या ठिकाणाला भेट दिलेली नसेल तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी जाऊन भेट द्यावयाची आहे. यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 49, भारतातील प्रसिद्ध ग्रंथ संग्रहालय यातील चुकीची जोडी ओळखा. भारतातील प्रसिद्ध संग्रहालय यातील चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा आपणाला, नंबर 1 कोलकाता इंडियन म्युझियम, 2 दिल्ली नॅशनल म्युझियम, 3 हैदराबाद सालारजंग म्युझियम, 4 मुंबई द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाईल्स. तर याच्यामधलं जे काही उत्तर असणार आहे ते चुकीची जोडी ही पर्याय क्रमांक 4 आहे. पहा, मुंबई द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाईल्स हाही प्रश्न इसवी सन 2019-20 मध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 50, इतिहासाची कालानुक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे कोणी प्रतिपादन केले? यामध्ये पर्याय क्रमांक 1 मायकेल फुको, पर्याय क्रमांक 2 सीमा द बोवा, पर्याय क्रमांक 3 लिओपोल्ड वॉन रांके, पर्याय क्रमांक 4 जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. तर इतिहासाची जी काही कालानुक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत ही चुकीची आहे असे प्रतिपादन करणारा इतिहासकार हा मायकेल फुको आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 51, मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत कोणत्या स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे? मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत कोणत्या स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे? नंबर 1 मुस्लिम, 2 नागर, 3 द्राविड, तर 4 इंडो गोथिक. तर ते जे काही स्थापत्यशैली आहे ती इंडो गोथिक चे उत्कृष्ट असं उदाहरण आहे. यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 52, या ठिकाणी आपण पाहत आहोत 6 जानेवारी
हा जो दिवस आहे डॅलडॅश म्हणून साजरा केला जातो। तर 6 जानेवारी हा दिवस पर्याय क्रमांक 1 माहितीचा अधिकार, पर्याय क्रमांक 2 पत्रकार, पर्याय क्रमांक 3 मानवी हक्क व पर्याय क्रमांक 4 स्वच्छता। तर हा जो काही 6 जानेवारी आहे हा 6 जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। यानंतर प्रश्न क्रमांक 53 मेजर ध्यानचंद यांचा डॅलडॅश हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो। मेजर ध्यानचंद यांचा डॅलडॅश हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो। यामध्ये पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 28 ऑक्टोबर, 2 29 ऑगस्ट, पर्याय क्रमांक 3 10 डिसेंबर व पर्याय क्रमांक 4 14 एप्रिल। तर विद्यार्थी मित्रांनो, 29 ऑगस्ट हा जो दिवस आहे हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो। यानंतर पहा प्रश्न क्रमांक 54, मुंबईत डॅलडॅश यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी लाटणे मोर्चा काढला। पहा मुंबईत डॅलडॅश यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी लाटणे मोर्चा काढला। नंबर 1 प्रमिला दंडवते, पर्याय क्रमांक 2 मृणाल गोरे, पर्याय क्रमांक 3 गौरादेवी, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर फुलरेणू गुहा। तर याचं जे काही उत्तर आहे पहा, हे उत्तर पर्याय क्रमांक 2 मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी लाटणे मोर्चा काढलेला आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 55, भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र असे म्हटले जाते? भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र असे म्हटले जाते? 1 तारा, 2 वाहन, पर्याय क्रमांक 3 सिमेंट, पर्याय क्रमांक 4 खादी व ग्राम उद्योग। तर याचं जे काही उत्तर आहे पहा, ते वाहन, पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 56, 1983 मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली? 1983 मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली? तर या ठिकाणी पहा, हाही प्रश्न जो की जनरल नॉलेजचा तर प्रश्न आहेच आहे, परंतु इसवी सन 2019-20 परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे। पर्याय क्रमांक 1 सुनील गावस्कर, पर्याय क्रमांक 2 संदीप पाटील, पर्याय क्रमांक 3 सय्यद किरमाणी व पर्याय क्रमांक 4 कपिल देव। तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 4 कपिल देव। यानंतर पहा प्रश्न क्रमांक 57, भारताचे लोकशाही विकेंद्रीकरणाचा सर्वात मोठा प्रयत्न डॅलडॅशाव्या घटना दुरुस्तीत झाला? पर्याय क्रमांक 1 71 व 72, पर्याय क्रमांक 2 72 व 73, पर्याय क्रमांक 3 73 व 74, पर्याय क्रमांक 4 74 व 75। तर हे जे काही भारताच्या लोकशाहीचं विकेंद्रीकरणाचा सर्वात मोठा जो काही प्रयत्न झाला तो घटने 73 व 74 व्या घटना दुरुस्तीत झालेला आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 58, निवडणूक आयोग या भारतातील स्वायत्त यंत्रणेची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमाने झाली? 1 कलम 314, पर्याय क्रमांक 2 कलम 324, पर्याय क्रमांक 3 कलम 334, पर्याय क्रमांक 4 कलम 344। तर ही जी काही निवडणूक आयोग याची जी काही स्वायत्त यंत्रणेची जी काही निर्मिती करण्यात आलेली होती ही संविधानाच्या कलम
324 नुसार करण्यात आलेली होती। यानंतर प्रश्न क्रमांक 59, भारतामध्ये निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? 1 राष्ट्रपती, 2 प्रधानमंत्री, 3 लोकसभा सभापती, तर 4 उपराष्ट्रपती। तर याचं जे उत्तर आहे ते निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात। प्रश्न 60, पुढील पैकी प्रदेश व आदिवासी उठाव यांच्यातील अयोग्य जोडी ओळखा। प्रदेश व आदिवासी उठाव यांच्यातील अयोग्य म्हणजे चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। 1 छोटा नागपूर रामोशी, 2 ओडिशा गौंड महाराष्ट्र कोळी, 4 बिहार मुंडा। तर यामध्ये पहा, छोटा नागपूर रामोशी ही जी काही जोडी आहे ही जोडी चुकीची आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर बरोबर असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 61, भारतीय लोकशाही समोरील आव्हाने मधील विसंगत घटक ओळखा। भारतीय लोकशाही समोरील आव्हाने मधील विसंगत घटक ओळखायचा आहे। पहा, 1 दहशतवाद, 2 भ्रष्टाचार, 3 नक्षलवाद, 4 पर्यावरणाचा ऱ्हास। तर याचं जे उत्तर असणार आहे आपल्याला निश्चितपणे समजलेलं असणार आहे। पहा, याचं उत्तर हे अतिशय सोपं आहे, पर्याय क्रमांक 4 पर्यावरणाचा ऱ्हास। प्रश्न क्रमांक 62, लोकशाहीचा गाभा कशास म्हणतात? 1 प्रौढ मताधिकार, 2 सभेचे विकेंद्रीकरण, 3 जागांचे धोरण, 4 न्यायालयीन निर्णय। तर विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगावीशी वाटते, हा जो काही प्रश्न आहे पहा, लोकशाहीचा गाभा कशास म्हणतात, हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी हा प्रश्न आयोगाने त्या साली 2017-18 साली हा प्रश्न रद्द केलेला आहे। जर एकापेक्षा अधिक उत्तरे येत असतील किंवा त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची थोडीफार मिस्टेक असेल तर हे जे काही परीक्षा परिषद आहे पुणे ते प्रश्न रद्द करते। यामध्ये प्रश्न क्रमांक 63, ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय संघटनेत पुढील पैकी कोणत्या देशाचा सहभाग नाही? ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय संघटनेत पुढील पैकी कोणत्या देशाचा सहभाग नाही? 1 भारत, 2 इंग्लंड, 3 चीन, 4 रशिया। तर ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये इंग्लंड या देशाचा सहभाग नाही, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। 2005 भारत आणि अमेरिका यांच्यातील नागरी अणुसहकार्य कराराला भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री डॅरडॅश आणि अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी मान्यता दिली। तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 राजीव गांधी, 2 PV नरसिंह राव, 3 डॉक्टर मनमोहन सिंग, 4 अटल बिहारी वाजपेयी। तर यामध्ये 2005 भारताचे जे काही प्रधानमंत्री होते ते भारताचे प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग हे होते, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे। पहा, प्रश्न 65, भारताच्या कोणत्या दिशेला सागरी किनारा नाही? भारताच्या कोणत्या दिशेला सागरी किनारा नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण हा भारताचा नकाशा ज्यावेळेस आपण असा काहीतरी पाहतो त्यावेळेस पहा, या नकाशाच्या या साईडला आपल्याला असा निळा जो दिसतो पहा, हा समुद्र दिसतो आणि वरच्या बाजूला अशा
बाणाचं टोक असतं व त्या ठिकाणी ही उत्तर दिशा दाखवलेली असते, पहा. ओके, तर यावरून आपल्याला समजतं की नेमकं कोणत्या दिशेला हा सागरी किनारा नाही. पर्याय क्रमांक 1 पूर्व, 2 पश्चिम, 3 दक्षिण, 4 उत्तर. तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते उत्तर उत्तरच आहे, पहा. तर उत्तर दिशेला हे सागरी किनारा नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 66, गटात न बसणारा घटक अबलिक शब्द ओळखा. 1 हिम, 2 गारा, 3 बर्फ, 4 पर्जन्य. तर याचं जे काही उत्तर असणार आहे, पहा, याचं उत्तर हे बर्फ आहे, पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 67, भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा जास्त असूनही भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे, कारण ।. 1 भारताची लोकसंख्या जास्त आहे, 2 भारताची लोकसंख्या कमी आहे, 3 ब्राझीलची लोकसंख्या जास्त आहे, 4 भारत व ब्राझील लोकसंख्या समान आहे. तर हाही प्रश्न माझ्या माहितीसह 2019-20 मध्ये विचारला गेलेला आहे. याचं उत्तर हे भारताची लोकसंख्या जास्त आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 68, वाहतुकीचे महत्व अयोग्य विधान कोणते आहे. वाहतुकीचे महत्व अयोग्य विधान कोणते आहे. 1 व्यापार विस्तार, 2 जलद औद्योगिकरण, 3 पर्यटन विकास, 4 रोजगार संधीची कमतरता. तर याचं जे काही उत्तर आहे, पहा, रोजगार संधीची कमतरता, पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 69, भारतातील अतिपूर्व व अति पश्चिम टोकांवरील रेखावृत्तांमधील वेळेचा फरक किती मिनिटाचा आहे. तर माझ्या माहितीस तो हाही प्रश्न 2019-20 मध्ये विचारला गेलेला आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक सॉरी पर्याय क्रमांक 1 110, 2 120, 3 130, पर्याय क्रमांक 4 140. तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते 120 मिनिटांचा फरक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 70, खालील पैकी कोणता घटक वेगळा घटक ओळखा. पुढील पैकी वेगळा घटक ओळखा असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. 1 गंगा, 2 साबरमती, 3 सिंधू, 4 यमुना. तर याचं जे काही उत्तर असणार आहे, पहा, याच्यामध्ये आपल्याला साबरमती हा जो काही घटक आहे हा घटक वेगळा आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. यानंतर प्रश्न क्रमांक 71, यामध्ये हिमालयाच्या उंच सखल प्रदेशात कोणता वस्ती प्रकार आढळतो. हिमालयाच्या उंच सखल प्रदेशात कोणता वस्ती प्रकार आढळतो. 1 केंद्रित, 2 रेषाकृती, 3 विखुरलेला, 4 ताराकृती. तर आपल्याला माहिती आहे, पहा, की ज्याही ठिकाणी कुठे जास्त उष्णता असेल किंवा जास्त अति थंड प्रदेश असेल तर त्या ठिकाणी जो काही वस्तीचा जो काही प्रकार असणार आहे तो विखुरलेला, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 72, खालीलपैकी संदेशवहन साधनांचा प्रकार कोणता घटक नाही, म्हणजे संदेशवहनासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जात नाही. 1 संगणक, 2 भ्रमणध्वनी म्हणजेच आपला मोबाईल असेल, 3 इंटरनेट, 4 विश्वकोश. तर आता आपण या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला समजलेलं आहे, पहा,
संदेश वहनासाठी आपण कोणकोणती साधने वापरत आहोत, तर याचं जे काही उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 4 हा घटक असणार नाही। यानंतर प्रश्न क्रमांक 73 बरोबर जोड्या असलेला प्रकार ओळखा, यामध्ये काय काय केलेलं आहे पहा, राज्य व ते राज्यातील पर्यटन स्थळ या ठिकाणी दिलेली आहेत। तर अ मध्ये दिलेलं आहे पहा महाराष्ट्र, ब राजस्थान, क उत्तराखंड, ड तामिळनाडू। व पर्यटन स्थळामध्ये दिलेलं आहे एक नंबरला उदगमंडल, दोन मसुरी, तीन अजिंठा, चार जैसलमेर। ओके, तर हाही ठीक हे म्हणजे हाही जो काही प्रश्न आहे पहा, हा प्रश्न आपणाला सहलीवरच विचारला गेलेला आहे एकंदरीत। तर महाराष्ट्रामध्ये जे काही पर्यटन स्थळ आहे पहा, महाराष्ट्राचं पर्यटन स्थळ हे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ते अजिंठ्याची लेणी आहे पहा, महाराष्ट्रामध्ये अजिंठ्याची लेणी आहे। ओके, तर आपणाला या ठिकाणी महाराष्ट्राची अजिंठा लेणी आहे, राजस्थानचं जैसलमेर हे पर्यटन स्थळ आहे, उत्तराखंडमध्ये मसुरी, तर आपणाला माहिती असावं की मसुरी या ठिकाणी जे काही आपले UPSC चे कॅन्डिडेट्स असतात त्यांना त्या ठिकाणी मसुरी या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाते। व त्याच पद्धतीने हे जे उत्तराखंड आहे पहा, ओके, तर त्या ठिकाणी RIMC राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून या ठिकाणी ते कॉलेज म्हणजे ते एक शाळा आहे, त्या ठिकाणी फक्त आणि फक्त भारतातील 25 विद्यार्थ्यांची निवड केली जाते, त्या परीक्षेतून भारतातील एकूण 25 विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि त्या प्रकारची शाळा ही उत्तराखंडमध्येच आहे। यानंतर तामिळनाडूमध्ये हे उदगमंडल नावाचे पर्यटन स्थळ आहे। तर हा जो काही क्रम अशा पद्धतीचा आहे पहा, महाराष्ट्रासाठी 3 नंबर, राजस्थानसाठी 4 नंबर, उत्तराखंडसाठी 2 नंबर व तामिळनाडूसाठी 1 नंबर असा पर्याय असलेला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 74 खालीलपैकी कोणता देश ब्राझीलच्या सीमेलगत नाही, एक नंबर अर्जेंटिना, दोन नंबर म्यानमार, तीन नंबर पेरू, चार नंबर फ्रेंच गियाना। तर याचं उत्तर असणार आहे म्यानमार। यानंतर प्रश्न क्रमांक 75 या ठिकाणी आपण पाहणार आहोत योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा, यामध्ये स्तंभ अ व स्तंभ ब या ठिकाणी दिलेले आहेत। स्तंभ अ मध्ये पहा समशीतोष्ण गवताळ प्रदेश, काटेरी झुडपी वने, उष्ण गवताळ प्रदेश, विषुववृत्तीय वने। व ब स्तंभालेखामध्ये सॅवाना, अमेझॉन नदीचे खोरे, कटिंगा। व या ठिकाणी जर आपण पाहिलं हा जो काही पर्याय दिलेला आहे पहा, या ठिकाणी हा VI असा दिलेला आहे। आता आपण इंग्रजीमध्ये पाहूया पहा त्या ठिकाणी कसं दिलेलं आहे, तर याही ठिकाणी आपणाला हा अशाच पद्धतीचा आपणाला या ठिकाणी हा जो काही क्रमांक आहे तो दिलेला आपणाला या ठिकाणी दिसत आहे पहा। तर हा जो काही पर्याय आहे हा पर्याय आपणाला IV असं कन्सिडर करायचा आहे पहा। जर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या ज्या काही मायनर मिस्टेक आहेत थोड्याफार असू शकतात पेपरमध्ये, तर जर मेजर मिस्टेक असेल तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तो जो काही प्रश्न आहे तो प्रश्न रद्द करते। तर या ठिकाणी आपल्याला हे 4 नंबरचा म्हणजे IV आहे असं कन्सिडर करायचं आहे। तर यामध्ये पाहू शकतो आपण समशीतोष्ण गवताळ प्रदेश हा
पंपास असणार आहे, काटेरी झुडपी वने हा कटिंगा असणार आहे, उष्ण गवताळ प्रदेश सॅव्हाना असणार आहे, तर विषुववृत्तीय वने ही अमेझॉन नदीचे खोरे हे असणार आहे. व या क्रमांकाचे असणारे जे काही पर्याय आहेत, तर याच्यामध्ये पहा पर्याय क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी दिसतोय. प्रश्न क्रमांक 76, सोबतच्या नकाशा आराखड्यात ए या अक्षरस्थानी ब्राझील मधील कोणती नदी आहे? तर या ठिकाणी हा ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे पहा, व त्यामध्ये या ब्राझीलच्या नकाशामध्ये या ठिकाणी एक नदी दाखवलेली आहे ए या अक्षराने. तर ती नदीचं नाव आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. एक पॅराग्वे, दोन परानिबा, तीन उरुग्वे, चार पुरुष. तर ही जी नदी आहे ही नदी उरुग्वे नदी आहे पहा ब्राझीलमधील. यानंतर प्रश्न क्रमांक 77, अमेझॉन व टोकॅटिन्स नद्यांचा मुखादरम्यान डॅश डॅश हे मोठे किनारी बेट तयार झाले आहे. एक साओ फ्रान्सिस्को, दोन माराजॉ, तीन मार्कोस, चार रिवो. तर याचं जे काही उत्तर आहे ते माराजॉ, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे पहा. यानंतर प्रश्न क्रमांक 78, खालील बाबींच्या योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. तर अशा प्रकारचा प्रश्नही आपणाला 2019-20 मध्ये आलेला आपणाला या ठिकाणी पाहायला भेटतो. पहा काय काय आहे, काय दिलेलं आहे पहा या ठिकाणी, प्रदेश, सरासरी पर्जन्य व त्या ठिकाणी असलेला वनांचा प्रकार आपणाला ओळखायचा आहे. तर प्रदेश पहा, गियाना उच्च भूमी, गियाना उच्च भूमी. तर यामध्ये आपण पाहू शकतो गियाना उच्च भूमी या ठिकाणी हे जे काही सरासरी पर्जन्यमान असणार आहे, हे सरासरी पर्जन्यमान हे 1600 मिलीमीटर असणार आहे पहा त्या ठिकाणी. गियाना उच्च भूमी या ठिकाणी हे 1600 मिलीमीटरचा सरासरी पर्जन्यमान असणार आहे. व त्याच पद्धतीनं तेथील वनांचा जो काही प्रकार असणार आहे तो प्रकार हा उष्ण कटिबंधीय वने असणार आहेत त्या ठिकाणी, उष्ण कटिबंधीय वने असणार आहेत. ओके, यानंतर पहा अमेझॉनचे खोरे, अमेझॉनचे खोरे. तर अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये पाऊस जो आहे तो अतिशय जास्त असतो पहा. त्या ठिकाणी 2000 मिलीमीटरचा पावसाची नोंद केली जाते. व त्याच ठिकाणी हे विषुववृत्तीय वने सुद्धा आढळतात. यानंतर पॅराग्वे, पॅराना नदीचे खोरे, पॅराना नदीचे खोरे. या ठिकाणी हा 1500 मिलीमीटरचा पाऊस त्या ठिकाणी आढळतो. तर त्या ठिकाणची जे काही वने आहेत ही वने पानझडी वने असतात. यानंतर ब्राझीलची उच्च भूमी, त्या ठिकाणी 600 मिलीमीटरचा पाऊस आढळतो. तर तेथील वने ही समशीतोष्ण वने असतात. म्हणजे असा पर्याय असणारे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 79, लोकसंख्येची घनता जास्त असण्यासाठी खालील पैकी कोणत्या घटकांचा योग्य पर्याय आहे? तर माझ्या माहितीस तो हाही जो काही प्रश्न आहे पहा, हा प्रश्न आता या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त असण्यासाठी, तर माझ्या माहितीस तो 2019-20 मध्ये कमी असण्यासाठी खालील पैकी कोणत्या घटकांचा योग्य पर्याय आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला होता. तर म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सुद्धा एखादा प्रश्न विचारला जातो. यामध्ये सुपीक जमीन, मैदानी प्रदेश व पाण्याची उपलब्धता
सुपीक जमीन, शेतीचा विकास, शुष्क वाळवंटी प्रदेश. 3. मैदानी प्रदेश, उद्योगांचा विकास व डोंगराळ प्रदेश. 4. डोंगराळ प्रदेश, घनदाट वनक्षेत्र, सुपीक जमीन. तर जर एखाद्या ठिकाणी जर लोकसंख्येची घनता जर जास्त असेल त्या ठिकाणी सुपीक जमीन असते, मैदानी प्रदेश असेल व पाण्याची उपलब्धताही जास्त असणार आहे. म्हणजेच याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. यानंतर पहा प्रश्न 80. मेघालयामधील मोसिनराम हे सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मेघालयमधील मोसिनराम हे सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? 1. गारो. 2. जौतिया. 3. खासी. 4. दिसपूर. तर याचं जे काही उत्तर आहे पहा, हे पर्याय क्रमांक 3 खासी हे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही आपण पेपर पाहिलेला आहे पहा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2018-19 मधील सॅट, त्याच्यातील प्रश्न क्रमांक 41 ते 80 पर्यंतचे प्रश्न आपण आजच्या भागामध्ये पाहिलेले आहेत. यावरून निश्चितपणे आपणाला समजलेलं असणार आहे की कोणत्या पद्धतीचे प्रश्न हे सामाजिक शास्त्रे या घटकावरचे विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे हा जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला आवडलेला असणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 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 लाईक करायला विसरू नका. त्याच पद्धतीनं तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.